मित्रांनो, आपण आलेलो आहोत भालचंद्र महाराजांच्या मठात आणि माझ्या पाठी तुम्ही पाहताय तर भालचंद्र महाराजांचं मठ आहे. एक श्रद्धास्थान आहे कणकवलीकरांचं, जिथे सगळे भाविक येतात. पण कोरोना काळामुळे, सोशल डिस्टन्सिंगमुळे काही काळाकरता हे मठ बंद होतं, पण आता लोकांची सुरुवात झालेली आहे. तर आपण पाहू. आणि खूप छान अशी मंदिरं छोटी छोटी या मठामध्ये आहेत आणि खूप छान असं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आणि नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडेल. भालचंद्र महाराजांचं हे जे मठ आहे हे कणकवली बाजारपेठेच्या अगदी जवळ आणि त्याच्यावर आहे त्याचा भक्त निवास. म्हणजे एखादा भाविक येतो तेव्हा तो आनंदाने तिथे राहू सुद्धा शकतो, दर्शन सुद्धा घेऊ शकतो. आणि तिथे महाप्रसाद असल्या कारणाने दर गुरुवारची एक आरती असते आणि त्याच्यानंतर असतो तो महाप्रसाद, तर तो सुद्धा तो घेऊ शकतो आणि दर्शन पूर्ण करू शकतो. आणि हा असा आवारा आजूबाजूचा छान असं दीपस्तंभ समोरच, या समोरच शंकराचं मंदिर आणि हे भालचंद्र महाराजांचं समाधीस्थान, त्याला मठ म्हणतो आपण. आणि या मठात गुरुवारची आरती आवर्जून घेतली जाते. सिंधुदुर्गातला प्रत्येक मुंबईकर एकदा तरी या इथे येऊन जातो आणि भालचंद्र महाराजांचे दर्शन घेऊन जातो. भालचंद्र महाराज की जय. खरंच हा जो गाभारा आहे खूपच छान, मंदिर अप्रतिम बनवलेलं आहे. हे भाविक प्रसन्न होऊनच जाणार.